नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती दोन हजार बावीस संदर्भात महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण तलाठी भरती दोन हजार बावीससाठी आपण आपल्या चॅनलवर सराव सुरू करणार आहोत तुम्हाला या सरावामध्ये सहभागी व्हायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सरावाचा भाग बना तसेच तलाठी भरती दोन हजार बावीस संदर्भात सर्व ऑफिशियल नवीन अपडेट पाहिजे असतील तर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील पाहूया सं संपूर्ण सविस्तर माहिती तर पहा ऑफिशियल लेटर आहे माहिती अधिकार अधिनियमांतर्गत ही संपूर्ण माहिती समोर आलेली आहे सरळसेवा भरती तसेच तलाठी भरती शिपाई भरती या संदर्भात यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तसेच जाहिराती संदर्भात ही माहिती मागवण्यात आलेली होती ही संपूर्ण अपडेट अशा प्रकारची आहे की पाहू शकता आपण सदर माहिती अधिकार अधिनियमाद्वारे महसूल विभागातील तलाठी लिपिक टंकलेखक व शिपाई या संवर्गातील सरळसेवेची किती रिक्त आहेत पदनिहाय व सामाजिक आरक्षण आरक्षणनिहाय व जिल्हानिहाय माहिती तसेच सरळसेवेच्या रिक्त पदा रिक्त पदांची सेवा भरतीची जाहिरात कधी येणार या संदर्भात माहिती मागवलेली आहे आणि ही माहिती मागवलेली असतात संदर्भात हे ऑफिशियल लेटर आलेलं आहे त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की कार्यालयाद्वारे महसूल विभाग महसूल विभागांतर्गत गट ब अराजपत्रित गटक तलाठी वगळून व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवेविषयक बाबी हाताळल्या जातात तलाटी संवर्गातील सरळसेवेच्या रिक्त पदांचा तपशील या कार्यालयास कार्यालयातील अभिलेखात उपलब्ध नाही महसूल विभागांतर्गत महसूल सहाय्यक लिपिक टंकलेखक व शिपाई संवर्गातील दिनांक तीस सहा दोन हजार बावीस अखेर रिक्त असणाऱ्या सरळसेवेच्या पदांचा पदांचा पदनिहाय पद तपशील यासोबत आपणास उपलब्ध करून देण्यात येत आहे मात्र सामाजिक आरक्षणनिहाय व जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशील कार्यालयातील अभिलेखात उपलब्ध नसल्याने तो आपणास उपलब्ध करून देता येणे शक्य नाही तर या संपूर्ण लेटरचा सार असा आहे की एका विद्यार्थ्याने ए माहिती अधिकार अधिनियमाच्या अंतर्गत सरळसेवेच्या भरतीसंदर्भात तसेच तलाठी शिपाई या भरतीच्या जाहिरात कधी येणार पदांची माहिती मागवलेली होती आणि त्या संदर्भात हे लेटर आलेलं आहे यामध्ये रिक्त पदांचा तपशील देण्यात आलेला आहे परंतु जाहिराती संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही कारण कार्यालयातील अभिलेखात संपूर्ण जो डाटा आहे तो उपलब्ध नसल्यामुळे तलाटी जाहिराती संदर्भात कुठलीही माहिती ऑफिशियल या ठिकाणी नसल्यासंदर्भात अभिलेखामध्ये समाविष्ट नसल्या सं नसल्यामुळे भरती कधी येणार जाहिरात कधी येणार या संदर्भात त्यांनी स्पष्ट या पत्रामध्ये उल्लेख केलेला नाही परंतु विद्यार्थ्यांनी मागवलेल्या इतर ज्या बाबी होत्या रिक्तपदांचा तपशील तसेच सर्व बाबी त्याने त्यांनी या पत्रामध्ये स्पष्ट करून देण्यात आलेल्या आहेत वरील उत्तराने आपले समाधान न झाल्यास आपण विहित कालावधीमध्ये सहसचिव महजूल व वन विभाग तथा प्रथम अपिलीय अधिकारी मंत्रालय मुख्य इमारत पहिला मजला या ठिकाणी कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक यात हे या जो संपूर्ण ॲड्रेस आहे यांच्याकडे तुम्ही प्रथम अपेल करू शकता अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे तसेच रिक्त पदांचा तपशील यामध्ये तर पहा गट ब गट गटक तलाटी वगळून व ड संवर्गाची तीस जून तीस जून दोन हजार बावीस अखेरची मंजूर भरलेली व रिक्त पदांची माहिती यामध्ये त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये पाहू शकता पदनाम मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि पदांची जी नावं आहेत किंवा कोणकोणत्या पदासाठी निवड श्रेणी लेखक या ठिकाणी पहा निवड श्रेणी लघु लेखक उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक गट ब आराजपत्रित एकूण टंक लेखक अधिकारी अव्वल कारकून महसूल सहाय्यक वाहन चालक गट क एकूण तसेच शिपाई गट ड या संवर्गातील सर्व पदांची त्यांनी सरळ सेवा भरतीने पदोन्नतीने तसेच रिक्त पदे आणि पदोन्नतीने भरायची पदे संपूर्ण माहिती यामध्ये त्यांनी ऑफिशियल दिलेली आहे आणि हे जे ऑफिशियल लेटर आलेले आहे ले ते नवीन भरती संदर्भात आपल्याला एक माहिती देऊन जाते त्यामध्ये अशी माहिती आहे की तलाठी भरतीच्या दोन हजार बावीसच्या संदर्भात अभिलेखामध्ये संपूर्ण माहिती कार्यालयामध्ये सादर न करण्यात आल्यामुळे किंवा सध्या उपलब्ध नसल्यामुळे या लेटरमध्ये महसूल विभागामार्फत जाहिरात कधी येणार या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही ज्यावेळेस त्यांच्याकडे हे स्पष्टीकरण उपलब्ध होईल त्यावेळेस आपल्याला तलाटी भरतीची जाहिरात दोन हजार बावीसची जाहिरात कोणत्या महिन्यात कोणत्या दिवशी कधी प्रसिद्ध होणार या संदर्भात संपूर्ण सविस्तर अपडेट दिली जाणार आहे महसूल विभागामार्फत होणाऱ्या सर्व भरती संदर्भात सर्व भरतीच्या जाहिरातीसंदर्भात तुम्हाला रोजच्या नवीन अपडेट पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलसोबत राहा परत सांगते चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद